पाणी प्रश्नानं पुणेकर तर हैराण झालेच आहेत पण सत्ताधाऱ्यांचे आमदार खासदार सुद्धा झालेत पुणे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न तडीस लावण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून खासदार अनिल शिरोळे बेमुदत उपोषणाला बसणार होते पण महापौरा आणि आयुक्तांच्या फोनमुळे खासदार अनिल शिरोळे उपोषण स्थगित केलंय मॉडेल कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा ते दहा हे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक होते मात्र आज तिथे पाणी आलेच नाही त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले महापालिका पाणीच देऊ शकणार नसेल तर काय उपयोग अनेक महिला दररोज माझ्या कार्यालयात येऊन पाणी पुरवठ्याच्या तक्रारी करीत आहेत काल पाणी पुरवठ्याशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना फोन केले पण एकानेही साधा फोनही उचलला नाही त्यामुळे अखेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय खासदार अनिल शिरोळे यांनी घेतला होता आपल्या या निर्णयाची माहिती मिळाल्यावर महापौर आणि आयुक्तांनी फोन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले त्याबाबत उद्या एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगितले व उपोषण न करण्याची विनंती केल्याने आपण उपोषण स्थगित ठेवत असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी स्पष्ट केले आहे